नमस्कार, मी शशिकांत कसबे, श्री साई सम्राट चॅनल वरती आपले सहर्ष स्वागत करतो। हा व्हिडिओ बनवण्यामागील कारण एकच की जी आपली बँडची गोष्ट आहे, ज्या वेळेला लाईव्ह रेकॉर्डिंग केली जाते, म्हणजे आपले जे रेकॉर्डेड केले जातात व्हिडिओ, म्हणजे आपण करतो किंवा काही बाकीची पब्लिक करते, तर ज्या वेळेला चांगले मोबाईल असतात तर त्यावेळेला रेकॉर्डिंग तर चांगलीच होते। पण ज्या वेळेला मोबाईल, म्हणजे ज्यांची ऑडिओ क्वालिटी कमी असणारे मोबाईल ज्यांच्यावरून शूटिंग केलं जातं, तर त्यावेळेला व्हिडिओ यूट्यूबला अपलोड होतात, तर त्यांचे साऊंड क्रॅक करतात। आणि ज्यांचे चांगले क्वालिटीचे माईक्स असतात मोबाईलमध्ये, तर त्यांचा ऑडिओ क्वालिटी चांगली येते। तर याच पर्पजवरती माझ्या लक्षात आलं की पब्लिकला चांगलं क्वालिटी मिळत पण नाही, आणि काही जण मला बोललेसुद्धा की दादा काही गाणी चांगली ऐकायला येतात तर काही क्रॅक येतात असं का, तर त्यांना उत्तर द्यावं लागतं की बाबांनो, हे जे काही मोबाईल्स आहेत ते कमी किंवा अधिक चांगल्या दर्जाचे असल्यामुळे किंवा त्यांची जी ऑडिओ क्वालिटी आहे ती कमी जास्त असल्यामुळे असे प्रॉब्लेम येतात। तर मग परत त्यांच्या मनात प्रश्न असा येतो की याला चांगले असे, म्हणजे ऑफिशियली जे गाणे असतात रेकॉर्डिंग केलेले तसे गाणे नाही का, हां त्यांना सांगायला लागतं की काही प्रमाणात आहेत, म्हणजे काही जे आपण कंटिन्यू बँडवरती वाजवतो तर ते काही गाणे आहेत। पण जसं भगवान काकांनी, म्हणजेच स्वर सम्राट बँडचे ओनर भगवान काका, तर त्यांनी ज्या पद्धतीने 100 नंबरी सोनं हे गाणं रचलंय ते ऑफिशियली रेकॉर्डेड नाही आहे, पण बँडवरती ऐकायला खूप छान वाटतं। किंवा डोंगरी पावली झाली किंवा 3 पावली झाली हे असे जे काही गाणे आहेत, तर ते गाणे आपल्याला ऑफिशियली ऐकायला भेटत नाही, ते फक्त ज्या वेळेला बँडचे व्हिडिओज लावतो त्यावेळेलाच आपल्याला ऐकायला भेटतात। पण कसं होतं, एकंदरीत बँडचे व्हिडिओज यूट्यूबला खूप प्रमाणात असल्यामुळे प्रिफर एक व्यवस्थित व्हिडिओ त्यांना तिथे भेटत नाही। त्यामुळे माझा हा एक प्रयत्न आहे की माझं प्रोडक्शन झालेलं असल्यामुळे मी होम सेटअप घरी तयार केलं, आणि त्यालाच एक पर्याय म्हणून की आपण काहीतरी केलं पाहिजे आपल्या पब्लिकसाठी। तर मग जे पण बँडचे जे रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत लाईव्ह, ते ऑफिशियली रेकॉर्ड करून मी तुमच्यासमोर लवकर सादर करेन। आणि जसे की आपण बघू शकता, इथे मी काही इन्स्ट्रुमेंट्स ठेवले आहेत, अकाईचा मिडी कीबोर्ड, बेरिंजरचा साऊंड कार्ड, लिनोवचा लॅपटॉप आहे, आणि जे बी कंपनीचे नॅनो के सिरीजमधले के फॉर युअर स्टुडिओ मॉनिटर्स, तर यांचेसुद्धा मी काही अनबॉक्सिंग्सचे व्हिडिओज आपल्यासमोर लवकर सादर करेन। आणि जो पण पूर्ण स्टुडिओ सेटअप आहे त्याचा पण लवकरच व्हिडिओ आपल्यासमोर सादर करेल। धन्यवाद।